असतील, स्वप्नील असतील तयार, आमचे दोन साहिल असतील, तेजस भोईर असतील, साहिल भोईर असतील, धीरज असतील, जेटीसीटीची टीम, संपूर्ण टीम आमची ग्रामीण टेनिसची तयार झाली आहे. अतिशय चांगली क्वालिटी प्रक्षेपण आपण त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहत असतो. आमचे गुणलेखक कल्पेश पाटील नागाव, आमचे सहकारी समालोचक आमचे मित्र विनोद पाटील, एक चांगले समालोचक आणि चांगले गीतकार म्हणून सातत्याने त्यांना आपण पाहत असतो. आयशीच्या वर त्यांच्या माध्यमातून गीतं लिहिली गेली आहेत आणि ती गीतं भरपूर प्रसिद्ध झाली आहेत. सामना इथं सुरू होतो, सलामीची जोडी आपण पाहतो. सितू चौधरी आणि राजेश चौधरी सलामीची जोडी. स्ट्रायकिंगला आपण पाहतो सितू चौधरी, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो राजेश चौधरी, तर गोलंदाज विक्रम भोईर. सापडच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरले, तोच गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय. गेम इज ऑन, लेट्स प्ले. सितू राइट एम ओवर द विकेट. सितू लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन आपण पाहतो. चोळेगाव संघाची सलामीची जोडी सितू चौधरी स्ट्राइक एंडला, दुसऱ्या बाजूला राजेश चौधरी, गोलंदाज तयार. गेम इज ऑन, लेट्स प्ले. विक्रम भोई पहिला चेंडू समोर खेळतात, बॅक टू द बॉलर. दुसरी जण नक्कीच प्रयत्न करतील, इथे चेंडू थांबणार नाहीये. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना सितू चौधरीच्या बॅट मधनं आलाय हा दमदार चौकार. धन्यवाद दिलदास, अतिशय चांगलं संगीत दिलदास यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय. बिनबाद चार विक्रम भोईर पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक बीट झाले, दोन क्षेत्ररक्षक बीट होत आहेत. तोपर्यंत लेगबाईच्या स्वरूपात सिंगल येते. आमचे दोन पंच आपण पाहतोय, पडल्या संघाचे सचिन ठाकूर आणि ज्ञानेश्वर पाटील, दोन अनुभवी पंच आपण पाहतोय. पाच धावा आपण पाहतो धाव फलकावर. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना पॉवरप्लेच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर लेगबाईच्या स्वरूपात सिंगल आली आहे. स्ट्रायकिंगला आपण पाहतो सलामीचा फलंदाज राजेश चौधरी, अतिशय चांगली गोलंदाजी, पायचीचा अपील उचलून धरलाय आणि पहिला धक्का दिला गोलंदाज विक्रम भोईरनं. राजेश चौधरी बॅक टू डग आउट. विक्रम भोईरनं स्ट्राइक एंडला आपण पाहतो नवीन फलंदाज अरविंद चौधरी. विक्रम पुन्हा एकदा तयार, लो फुलटा ऑन साईडला खेळतात, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत फक्त सिंगल येते. सापडच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरले होते विक्रम भोईर, ती स्पर्धा जिंकली होती कालच्या दिवसात. आपण पाहिलं चिकनगर संघानं, काल चिकनगर संघ सापड स्पर्धेचा चॅम्पियन ठरलाय.
एक बाद सहा क्षेत्ररक्षणात बदल केला जातो आहे, कारण लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन गोलंदाजाला थोडीशी कसरत करावी लागते। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, ऑन साइडला खेळता क्षेत्ररक्षक आहे, चूक होत नाहीये आणि धक्का क्रमांक बसलाय तो दुसरा सीतू चौधरी, बॅक टू डग आउट। शांतीचा सा पाच चेंडूंमध्ये विक्रम भोईरने आतापर्यंत फक्त सहा धावा खर्च केल्या, दोन गडी बाद केलेत। पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहतो गोलंदाज विक्रम भोईरच्या माध्यमातून। दोन बाद सहा कार्पेटच्या माध्यमातून ऑफ साईडला सुरेख फटका बनवला, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात, मात्र पहिल्याच चेंडूचा सामना करत असताना फलंदाजाचा बॅट मध्ये आलाय हा चौकार, चार धावा। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं, गोलंदाज होते विक्रम भोईर, या गोलंदाजाने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला फक्त दहा, दोन गडी बाद केलेत। गोलंदाजी चांगली झाली या षटकामध्ये आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर महत्वाचे दोन गडी जरूर बाद झालेत पहिल्या षटकामध्ये, मात्र धावा आल्यात त्या दहा। तर सुरुवात एका बाजूला दहा धावांनी झाली आहे, पहिल्या षटकामध्ये दहा धावा आल्या मात्र महत्वाचे दोन गडी बाद झालेत। आणि विक्रमचा जर विचार केला तर विक्रम भोईरनं पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन धक्के देऊन धावा खर्च केला तर फक्त दहा। पडलेगावचे कोणी ग्रामस्थ असतील, ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना विनंती असेल व्यासपीठावर यायचंय। पहिलं षटक इथे संपन्न झालंय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना चोळेगाव संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर दोन बाद दहा। हरीश केने दुसऱ्या षटकासाठी येत आहेत, फार मोठं नाव आपण पाहतोय, चिकनगड संघ म्हटलंय की हरीश केने नाव नक्कीच नेहमीच आदराने घेतलं जातं। 40+ विभागात पहिलं शतक टोकणारा हा फलंदाज, गोलंदाज तयार, पहिला चेंडू दिशा फरकतात, पंच ज्ञानेश्वर पाटील वाईटचा इशारा करतात, पहिला चेंडू स्वयं मारा करतात गोलंदाज हरीश केने। धावसंख्या अवंतर धावेने पुढे सरकते, 11 पोहोचते। स्ट्रॅगनला आपण पाहतो फलंदाज अरविंद चौधरी, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तुषार पाटील, ही जोडी खेळपट्टीवर, दोन मुख्य फलंदाज सलामीची जोडी तंबूत परतली आहे आणि धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर दोन बाद 11 धावा। आदर्श 11 40+ क्रिकेट संघ पडले आयोजित स्पर्धा आपण पाहतोय, आदर्श 40+ चषक 2023 स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय तो चोळेगाव विपक्ष चिकनगार। नाणेफेक जिंकली चोळेगाव संघानं, प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना दोन बाद 11 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर। हरीश केने पुन्हा एकदा तयार, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजी, फलंदाज बाद होतात, तिसरा धक्का बसलाय तो चोळेगाव संघाला आणि काय गोलंदाजी करतात बघा। पहिल्या षटकामध्ये गोलंदाज होते विक्रम भोईर, महत्वाचे दोन गडी बाद केले, सलामीची जोडी तंबूत पाठवली, त्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, पहिला चेंडू स्वयं मारा, त्यानंतर आपण पाहतो कमबॅक करतात गोलंदाज हरीश केनेनं, धक्का दिला तो या षटकामध्ये तिसरा।
स्टॅकनला आपण पाहतो नवीन फलंदाज बंदित चौधरी, तीन बाद 11 अशी अवस्था आपण पाहतो चोळेगाव संघाची, त्याचं कारण चिकनगड संघाची चांगली गोलंदाजी। हरेश केने पुन्हा एकदा तयार, कोलटापाचा चेंडू, गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी, गुड फिल्डिंग। जितकी चांगली गोलंदाजी तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण। जर तुमचा गोलंदाज अशा पद्धतीने गोलंदाजी करत असेल आणि अशा पद्धतीने जर सहकारी साथ देत असतील तर नक्कीच गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढत असतो, दुणावत असतो। धावसंख्या 12 पोहोचते, पहिल्या षटकात धावा आल्या 10, गोलंदाज होते विक्रम भोईर, महत्वाचे 2 गडी बाद केले। त्यानंतर आपण पाहतोय पहिला चेंडू स्वयर मारा केल्यानंतर इथं हरेश केने चांगली गोलंदाजी करतात, गुड बॉलिंग, पुन्हा एकदा तयार। समोर खेळतात ऑफसाईडला, क्षेत्ररक्षक आहेत, पहिली धाव वेगाने पूर्ण होतो नरेंद्र, गुड फिल्डिंग, दुसरी धावचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा नकार देतात, बंदी समोरून नकार देतात, तोपर्यंत फक्त सिंगल येते, आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात। पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतो हरेश केने पुन्हा एकदा तयार, ऑन साइडला खेळतात, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये, तोपर्यंत फक्त सिंगल येते। आतापर्यंत जर विचार केला तर कल्पेश आतापर्यंत फक्त 1-2 चौकार आलेत, फक्त 2 चौकार आलेत, षट क्रमांक 2 मार्गस्थ असताना टोटल धावा आपण पाहतोय 14 धाव संख्या पोहोचली आहे। गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, निर्धाव चेंडूची समाप्ती होते, हरेश केने इथं चांगली गोलंदाजी करतायत, 2 फलंदाजांना जखडून ठेवलंय, बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतात, डॉट बॉलची समाप्ती होते। इथं फटका फसलाय, मात्र चेंडू पडतो 9 मातलांमध्ये, विक्रम भोईर वेगाने येतात, गुड फिल्डिंग, स्वतःला अंतिम क्षणाला सावरतायत। दोन षटकांचा वाजवी खेळ इथं संपन्न झालाय। या षटकाचा जर विचार केला तर हरेश केने या गोलंदाजाने धावा खर्च केला तर फक्त आणि फक्त 6, 1 गडी बाद केलाय। पहिल्या षटकात धावा आल्या 10 धावा आल्या आणि 2 गडी बाद झाले, दुसऱ्या षटकात धावा आल्या फक्त 6, 2 षटक संपलेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये चोळेगाव संघ फलंदाजी करत असताना 3 बाद, धाव संख्या 16। तर ज्ञानेश्वर मात्र यांच्याकडनं 500 रुपये असतील, विक्रम पुन्हा एकदा तयार, फ्रंटफुटला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडतो मॅचमध्ये वेगाने, चेंडू पुढे सरकतोय, दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज, मात्र अंतिम क्षणाला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर होतो तो फरार आणि पहिल्या चेंडूवर येतो तो चौकार, 4 धावा। माध्यमातून आपण ऐकतोय बंदिशनं आक्रमणाला सुरुवात केली आहे, 20 धावा धावफलकावर, फ्रंटफुटला आले, अतिशय सुरेख फटका बनवला, बंदिशच्या बॅट मधन आलाय हा षटकार, 6 धावा।
बघा विनोद पाटील पहिल्या दोन षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये धावा आल्या 16, मात्र आता या दोन चेंडूंमध्ये धावा आल्या तर तब्बल 10. मॅच बॉल आलाय बघा. बंदिशने तिसऱ्या षटकामध्ये सुरुवात चांगली केली आहे. पहिल्या दोन षटकांमध्ये फक्त माफक धाव संख्या होती 16, त्यानंतर तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या दोन चेंडूंमध्ये धावा आल्या तर तब्बल 10. टोटल धाव संख्या आपण पाहतो 3 बाद 26 धावा. विक्रम पुन्हा एकदा तयार. इथं फटका फटला, झेपची शक्यता, अरुण बघणं चूक होत नाही आणि जो फलंदाज इथं विस्फोटक फलंदाजी करत होता, दोन चेंडूंमध्ये त्याने 10 धावा एकवटल्या, त्या फलंदाजाचा अडसर दूर केला गोलंदाज विक्रम भोईरनं. संघ आणि खांडी संघ, विनंती असेल तुम्हाला, सूचना असेल, आयोजकांशी संपर्क साधा, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा पुढचा सामना असेल तो आडवली विपक्ष खांडी. चार बाद 26 अशी धाव संख्या आपण पाहतो. 10 फटकावर पहिल्या षटकात धावा आल्या 10, गोलंदाज होते विक्रम भोईर. दुसऱ्या षटकात धावा आल्या 6, गोलंदाज होते हरेश केने. आणि तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतो 3 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्या त्या 10 आणि गडी बाद केला. विक्रम पुन्हा एकदा तयार. राटमोहर दिके बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कमबॅक चांगल्या पद्धतीने करतात, कारण सापाडच्या स्पर्धेमध्ये विक्रम भोईर उत्कृष्ट गोलंदाज ठरले होते. त्या स्पर्धेचा हा संघ चॅम्पियन संघ ठरला होता आणि पहिल्या दोन चेंडूंमध्ये 10 धावा गेल्यानंतर इथं पुढच्या चेंडूमध्ये एकही पुढच्या दोन चेंडूंमध्ये एकही धाव आलेली नाहीये. गुड बॉलिंग कापडच्या माध्यमातून ऑफ साईडला खेळतात. क्षेत्ररक्षक दूरपर्यंतर करतो, चेंडू थांबणार नाहीये, सीमारेषा जवळ होतो तो फरार आणि फलंदाजाच्या बॅटमधून आला हा चौकार. 4 धावा. तो चौकार, धाव संख्या 30 वर पोहोचतीये. पुन्हा एकदा कटकण्याचा प्रयत्न ऑफ साईडला, आता मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. षटक क्रमांक आपण पाहतो 3 संपन्न झालं. 3 षटक इथे संपन्न झाले आहेत. 18 चेंडूंचा खेळ इथे संपला आणि 18 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 3 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये चोळेगाव संघ फलंदाजी करत असताना 4 बाद धाव संख्या आपण पाहतोय 30. धन्यवाद दिलदास. तर आडवली संघ आणि खांडी संघ तयार व्हायचा आहे, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. ओमसाई पोर्टी प्लस आडवली विपक्ष, जय गावदेव पोर्टी प्लस खार्डी. 3 षटक इथं संपली आहेत. 18 चेंडूचा खेळ इथं संपलाय आणि 18 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 षटकाच्या समाप्तीनंतर चोळेगाव संघाची धाव संख्या आपण पाहतोय 30 धावा. नरेंद्र येत आहेत चौथ्या षटकामध्ये. अरुण येतात. अरुण
चौथ्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज अरुणला, विक्रम भोईरचे बंधुराज तुषार पाटील यांनी जर षटकार ठोकला तर ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. चार बाद तीस, अरुण तयार. लोक फुलटाज ऑफसाईडला खेळतात, गॅप शोधली आहे, क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूफेक चांगल्या पद्धतीने करतात. धावसंख्या पोहोचते 31 वर. पहिल्या षटकात धावा आल्या 10, दुसऱ्या षटकात धावा आल्या 6, तिसऱ्या षटकात धावा आल्या 14 आणि चौथं षटक मार्गस्थ असताना टोटल धावसंख्या आपण पाहतोय 31 धावा. अरुण पुन्हा एकदा तयार, यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गोल, पाचवा धक्का दिलाय गोलंदाज. आपण पाहतोय अरुणच्या माध्यमातून या षटकामध्ये पहिला धक्का आलाय आणि टोटल गडी बाद झाले ते 5 आणि धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर फक्त 31. षटकामध्ये 14 धावा आल्यानंतर चौथ्या षटकामध्ये अरुण चांगली गोलंदाजी करतात, गुड बॉलिंग. 5 बाद 31 धावा. संजय चौधरी स्ट्रायकला अतिशय चांगली गोलंदाजी, गुड बॉलिंग अरुणच्या माध्यमातून. अरुण भोईरला आपण पाहतोय चौथ्या षटकात संघनायकाने अरुणला पाचारण केलंय. तिसऱ्या षटकात 14 धावा आल्या मात्र या चौथ्या षटकामध्ये अरुणनं कमबॅक केलाय, गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होते, पुन्हा एकदा तयार. 5 बाद 31. लो फुलटाज ऑनसाइडला खेळतात, क्षेत्ररक्षक दूरचं अंतर कापतात मात्र चेंडू थांबणार नाही. सीमार याच्याच्या बाहेर होतो तो फरार आणि फलंदाज संजय चौधरीच्या बॅटमधनं आलाय हा दमदार चौकार. संख्या 35. अरुण पुन्हा एकदा तयार. पंच वाईटचा इशारा करतात, दिशा भरकडतात गोलंदाज अरुण. चांगली गोलंदाजी होत असताना मात्र इथं दिशा भरकडतात गोलंदाज. त्याच पद्धतीने चेंडू रिलीज करतात, लागवडचे 2 चेंडू वाईट हाताळून गोलंदाज अरुण. धावसंख्या पोहोचते 37 वर. सदतीस धाबा धापलकावर. अनुरूप पुन्हा एकदा तयार. समोर खेळतात बॅक टू द बॉलर, चेंडू ऑफसाइडला ट्रॅव्हल होतोय. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज इथं सुरक्षित पोहोचतात. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय, अतिशय सुंदर ताळमेल. तोपर्यंत 2 धावाले 10 फलकार, टोटल धावसंख्या पोहोचते 39 वर. षटक क्रमांक 4 मार्गाचा असताना पहिल्या सत्रामध्ये इथं सोळेगाव संघ फलंदाजी करतोय. धावफलकार धावा आपण पाहतोय 39. अरुण पुन्हा एकदा तयार. लो फुलटाज ऑनसाइडला खेळतात, गॅप शोधली आहे, क्षेत्ररक्षक कुणीही नाहीये, चौकार आलाय, 4 धावा.
दादा खरबे विनंती करते तुम्हारा शुभ हस्ते व्यासपीठा उपस्थित चिकनगढ़ आदरणीय रमेश दादा केने सन्मान तुम्हारा शुभ हस्ते कराए। मैं गोपीनाथ दादा खरबे विनंती करते व्यासपीठा उपस्थित चिकनगढ़ के आदरणीय रमेश दादा केने सन्मान गोपीनाथ दादा खरबे कराए। टोटल संख्या अपन पहतो चार षटक समाप्ति नर 43 पहला षटक धावा आया 10 दुसरा षटक धावा आया फक्त 6 तीसरा षटक धावा आया 14 चौथा षटक धावा आया 13 पहली दोन षटक राहली चिकनगढ़ संघाच्या बाजूने पुढची दोन षटक राहली चोळेगाव संघाच्या बाजूने चार षटक इथे संपन्न झाले। टोटल धाव संख्या आपण पाहतो दहा फलकावर 5-43 धावा। शेवटचं स्लॉगवरचं षटक हाणामारीचं षटक आणि हे दोन फलंदाज नक्कीच प्रयत्न करतील। नरेंद्र शेवटचं षटक हाताळतात सातत्याने नरेंद्रला आपण पाहत असतो शेवटचं षटक हाताळत असताना कालचा दिवस गाजवला चिकनगढ़ संघाने सापाडची स्पर्धा जिंकली चैम्पियन संघ ठरला त्या स्पर्धेचा हरीश केने मॅन ऑफ द सीरीजचा मानकरी ठरले विक्रम भोईर उत्कृष्ट गोलंदाज ठरले आणि आज या स्पर्धेमध्ये पहिला सामना खेळत असताना या संघाची कामगिरी कशी असेल आणि चोळेगाव संघ त्या संघासमोर कशा पद्धतीने खेळेल ते पाहायचं आहे। शेवटचं षटक हाँ तुषारसाठी ज्ञानेश्वर मात्रे यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक असेल षटकार ठोकला तर पहिला चेंडू डॉट बॉल सुरुवात चांगली झाली आहे नरेंद्रच्या माध्यमातून। जर तुषार पाटील एक षटकार ठोकतात प्रत्येक षटकारासाठी ज्ञानेश्वर मात्रे यांच्याकडून तुषार पाटील यांना 500 रुपयाचं पारितोषिक असेल। गुड बॉलिंग नरेंद्र पहिला चेंडू निर्धाव पुन्हा एकदा तयार। अतिशय चांगली गोलंदाजी इथं बघा कशा पद्धतीने हा गोलंदाज गोलंदाजी करतोय शेवटचं षटक हाताळतोय फलंदाज शेवटच्या षटकामध्ये नक्कीच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत असतात मात्र नरेंद्रने आतापर्यंत लागोपाठचे दोन चेंडू निर्धाव हाताळलेत चांगली गोलंदाजी। पुन्हा एकदा तयार फ्रंटफुटला आले आता मात्र इथं संधी निर्माण झाली होती धावचीची लागोपाठचे तीन चेंडू निर्धाव खेळलेत काय गोलंदाजी करतात बघा गोलंदाज नरेंद्रनं काय गोलंदाजी केली आहे संगणकाने काय शेवटचं षटक माझ्या हाती दिलंय ते दाखवून देतो हा गोलंदाज। तीन चेंडू झालेत पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर चेंडू पकडला असेल तर मात्र तुम्हाला स्ट्राइक रोटेट करता येणार नाहीये लक्षात घ्या। पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर अष्टरक्षकाने चेंडू गॅदर केला असेल तर तुम्हाला स्ट्राइक रोटेट करता येणार नाहीये लक्षात घ्या। तो नियम आहे लक्षात घ्या स्ट्राइक चेंज होत नसते लक्षात घ्या। जर यष्टिरक्षकाने पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू पकडला तर तुम्हाला स्ट्राइक रोटेट करता येणार नाही लक्षात घ्या। नरेंद्र पुन्हा एकदा तयार खोलो टप्प्याचा चेंडू आनसाईडला कार्पेटच्या माध्यमातून खेळतात हरीश केने वेगाने आलेत गुड फिल्डिंग तोपर्यंत फक्त सिंगल येते। शेवटच्या षटकामध्ये स्लॉगवरच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये खरोखर नरेंद्रचं कौतुक करावं लागेल अतिशय चांगली गोलंदाजी टप्पा आणि दिशा सांभाळून हा गोलंदाज गोलंदाजी करतोय गुड बॉलिंग। चार चेंडूंमध्ये नरेंद्रने आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च केली आहे पुन्हा एकदा तयार ऑनसाईडला खेळतात पुन्हा एकदा हरीश केने यांना आपण पाहतोय समोरून येतात विक्रम भोईर खराब क्षेत्ररक्षण खराब क्षेत्ररक्षण असं वाटलं होतं की विक्रम चेंडू अडवतात मात्र चौकार आला महत्वाचा चौकार आला चार धावा टोटल धाव संख्या पोहोचते ती 48 वर। या षटकातील एक चेंडू बाकी असेल नक्कीच फलंदाज प्रयत्न करतील मोठा फटका मारण्याचा। नरेंद्र पुन्हा एकदा तयार समोर खेळतात इथं आला लागोपाठचा हा दुसरा चौकार दोन चेंडूंमध्ये लागोपाठचे दोन चौकार आलेत
तर आडवली संघ आणि खार्डी संघ टॉस साठी या आपण काही सत्कार घेतोय. मी आयोजक ज्ञानेश्वर मात्रांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते व्यासपीठावर उपस्थित आदरणीय गोपीनाथ दादा खरबे यांचा सत्कार तुमच्या शुभ हस्ते करायचा आहे. ज्ञानेश्वर मात्रे इथं मान्यवरांचा इथं सन्मान केला जातोय. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय गोपीनाथ दादा खरबे यांचा सन्मान आयोजक ज्ञानेश्वर मात्रे यांच्या शुभ हस्ते करतील. ज्ञानेश्वर मात्रे ज्ञानेश्वर मात्रे यांच्या शुभ हस्ते गोपीनाथ दादा खरबे यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर मी पुन्हा एकदा ज्ञानेश्वर मात्रे यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते सुंगदादा मात्रे यांचा सन्मान करायचा आहे. मी ज्ञानेश्वर मात्रे यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते सुंगदादा मात्रे यांचा सन्मान करायचा आहे. आयोजक ज्ञानेश्वर मात्रे यांच्या शुभ हस्ते सुंगदादा मात्रे यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर मी पुन्हा एकदा ज्ञानेश्वर मात्रांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते व्यासपीठावर उपस्थित आदरणीय यशवंत पाटील यांचा सन्मान करायचा आहे. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय यशवंत पाटील यांचा सन्मान आयोजक ज्ञानेश्वर मात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. चला आडवली संघ आणि खालडी संघ टॉस साठी या प्लीज. पहिलं सत्र इथे संपन्न झालं. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या पाच षटकांमध्ये चोळेगाव संघाने धावा कुठल्यात 52 आणि लक्ष ठेवलं चिकनगर संघासमोर 53 धावांचं. तर लक्षाचा पाठलाग चिकनगर संघ कशा पद्धतीने करेल, धावांचा डिफेन्स चोळेगाव संघ कशा पद्धतीने करेल, हे ऐकायचे सहकारी समालोचक आमचे मित्र विनोद पाटील भूपर यांचा आवाज आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया. महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरुमेव देव सर्व कार्यशु सर्वदा सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते नारायणी नमस्ते. गणराला वंदन करून त्याचबरोबर या पडलेगावच्या देसाई गावच्या ग्रामदेवतेसमोर नतमस्तक होऊन व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून जमलेल्या तमाम लाडकी रसिकांचं आणि त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेट या परिवाराशी जे जोडले गेले आहेत त्या सर्व क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय खेळामध्ये हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण बघतायत आदर्श क्रिकेट संघ 40+ पडलेगाव आयोजित आदर्श चषक 2023 आणि भावपूर्ण श्रद्धांजली चषक 2023 पहिला दिवस आणि पहिली मॅच मैदानावर बघतायत. चोळेगाव 40+ वर्सेस चिकनगर 40+ मध्ये अत्यंत सुंदर आयोजन गतवर्षीपेक्षा हे आयोजन नक्कीच लक्ष वेधून घेणार आहे आणि अत्यंत आकर्षक आयोजन तुम्ही बघतायत. शिस्तबद्ध आणि पारदर्शक आयोजन सुंदर सुबक आयोजन या मैदानावरती आपण बघतायत. सामना सुरू आहे चोळेगाव चिकणगर मध्ये 52 धावा केल्या चोळेगावने. नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय त्यांनी घेतला आणि 52 धावा लावल्या धावफलकावरती 53 लक्ष डोळ्यासमोर ठेवून चिकणगर संघाची रन मशीन हरेश केने आणि नॉनस्टॅकिनला नरेंद्र पाटील पंचांचा इशारा येतोय. सामना सुरू बॉलिंग मार्गवर संजय चौधरी.
चेंडू कट करता गैप मधून चेंडू वेगाने निघालाय सीमा रेषेच्या दिशेने जाऊन पोहोचला सीमा पार आणि पहिला चौकार मैदानावधी हरीश केणे च्या बॅट मधून। पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ ऑप्शनच्या बाहेर होता बॅकफुट वर गेले जागा बनवली पॉवर प्लेचा सुंदर वापर करत असताना चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवले संजय हा चेंडू सुंदर होता ड्राइव्ह केलाय मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पण बघताय फिल्डिंग करत असताना अरविंद चौधरी होते संजय चौधरी गतवर्षी खरंतर हंगाम चांगला राहिला संजय चौधरी यांचा बॅटच्या माध्यमातून इम्प्रेस केला बॉलिंगही अत्यंत चांगली राहिली आणि या वर्षी ही तयार झालेले आहेत पुन्हा एकदा तीच कामगिरी करण्यासाठी हा फुल टॉस आहे एक्झिक्यूट केला मिड ऑफच्या वरून पाठवलाय खराब चेंडू योग्य समाचार चेंडू सीमा पार चौकार अशी गोलंदाजी हरीश केणेच्या अगेन्स्ट तुम्ही नाही करू शकत कारण हरीश केणे मागील कित्येक वर्षापासून आपली दादागिरी सिद्ध करतो सुंदर चेंडू मिड ऑफला पुन्हा एकदा यावेळेस खराब फिल्डिंग आणखीन एक लाजवाब फटका सलग दुसरा चौकार हरीश केणे यांच्या बॅटमधून बारा तीन चौकारच्या मदतीने झालेल्या त्या बारा धावा गोलंदाज पुन्हा एकदा ऑन साइड ला टर्न केला स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक कुठलाही जवळपास नाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर सलग येणारा हा तिसरा चौकार संजय चौधरी यांनी सलग तीन चेंडू तीन चौकार मारण्याचा विक्रम पहिल्या डावात केला होता त्या संजय चौधरीच्या अगेन्स्ट तीन चेंडू तीन चौकार सलग आल्यात एकूण चार चौकार आल्या सोळा धावा धावपळ कधी बघता आपण फुलटा चेंडू कव्हरच्या दिशेने इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळतात आउटफील्ड फास्ट आहे चेंडू वेगाने आणखीन एक चौकार सलग चौथा चौकार आपण बघतायत आणि या चौकाराच्या साह्याने पहिल्या षटकाच्या अंती चिकणघर संघाची एकूण डाव संख्या धावपळ कधी बघतोय आपण झालेले 20 का आत्मविश्वास आपण बघताय मैदानावरती फलंदाज हरीश केणेकडे मागील कित्येक वर्षापासून रेग्युलर असू दे किंवा 40 प्लस असू दे स्वतःला सिद्ध करत आलेले आहेत हरीश केणे टॉस अडिया अडिवली आणि खार्डीचे कॅप्टन खार्डीचे कॅप्टन निलेश या ठिकाणी आलेले आहेत तर अडिवलीचे संघनायक आपण टॉससाठी या लवकरात लवकर आत्मविश्वास ही फार मोठी गोष्ट आहे आत्मविश्वास आयुष्याच्या पटलावरती यशस्वी व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुमच्या जवळ असायला हवा आणि खरं तर चिकणघर संघाचा वजीर नेहमी स्वतःला सिद्ध करत आला अनेक रेकॉर्ड्स त्याच्या नावावरती आहे शतकीय पारी खेळण्याचा विक्रम याच पट्ट्याने प्रस्थापित केलाय 100 धावा करणं फार कठीण असतं खरं तर 5-4 मॅच मध्ये 100 धावा आपण 25-30 धावसंख्या जी वैयक्तिक असते तिलाही महत्व देतो पण 100 धावा करण्याचा रेकॉर्ड केलेला आहे खरं तर आमच्या हरीश केणेने 40 जरूर ओलांडलेली आहे खरं तर वय हा एक आकडा आहे आणि वयाला थोपवणं कोणाच्या हातात नसतं पण तुमच्याकडे जर चांगला फिटनेस जिद्द असेल नजर असेल आत्मविश्वास असेल तर कुठल्याही खेळामध्ये तुम्ही सफल होतात आताच बघा ना 50 ओलांडलेल्या विश्वास पाटीलने तोंडाच्या 100 धावा केल्या पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आजही विश्वास पाटील 30 साखर आणि मगाशी मी चर्चा करत होतो पंडित दादाशी की याच मैदानावरती आम्ही खूप लहान होतो कॉमेंट्री करत नव्हतो तेव्हा विश्वास पाटीलला बघण्यासाठी आम्ही बसने आलो होतो तिकडनं धावत धावत शॉर्टकट
ने आलो होतो आणि विश्वास पाटील ने मैदानावरती जबरदस्त बॅटिंग खुल्या गडातून केली होती। किंग ऑफ रायगढ़ का म्हटलं जातं, आज ही 50 ओलांडल्यानंतर धावाची 100 ही त्यांनी ओलांडली, हे काय मोठं आहे का आणि ही काय छोटी गोष्ट आहे, काही फार काही मोठी गोष्ट आहे। खरं तर वयाचा विचार न करता प्रत्येकाने चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे। फुलटॉस ऑन साइड ला फ्लिक केले, सारे काही मैदानावरती चिकन घरच्याच बाजूने घडते, नरेंद्र नाही आल्याला स्ट्राइक वरती चौकार लगावलेलं आहे आणि दोन्ही फलंदाजांची बॅट चौकारांचीच भाषा बोलते। पहिल्या ओव्हर मध्ये 5 चौकार आणि या ओव्हरची सुरुवात चौकारने होते, धाव संख्या फुलते बहरते वृद्धिगंत होते, जाऊन पोहोचते आपण बघताय 24 च्या घरामध्ये। एकूण 6 चौकार आतापर्यंत आले, एकही सिंगल नाही, एक डॉट बॉल जरूर आलाय। नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता चोळेगावने आणि 52 धावा धावफलकावरती लावल्या होत्या। 52 धाव संख्या ही काय फार कमी धाव संख्या नाही आणि फार मोठी नाहीये, पण फाइट करण्यासाठी ही धाव संख्या भरपूर होती, पण रणनीती कुठेतरी चुकल्यासारखी जाणवते। 52 धावा केल्यानंतर आधी विकेट्स या ठिकाणी येणं गरजेचं होतं, त्यामध्ये हरीश केणीला बाद करणं लवकर गरजेचं होतं आणि हरीश केणीला बाद केला असं कुठेतरी थोडासा कमबॅक करता आला असता, पण तसं काही घडलं नाही। मैदानावरती हरीश केणी खूप चांगली बॅटिंग करत आहेत, ओ हुक केलाय, यावेळेस चौकारानंतर येतोय हा षटकार हरीश केणीच्या बॅट मधून। भिवंडी पेटवा फेब्रुवारी 1630 शिवरायांचा जन्म, एक तेजस्वी सूर्याचा उदय आणि स्वराज्याचा जन्म झाला। खरं तर त्या अर्थाने आपण म्हणूया छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मंदिर नसते, मंदिरात देव नसते, अंगणातली तुळस नसती, मंदिरावरचा कळस नसता। आजही 400 वर्ष ओलांडून गेलेले आहेत, पण आजही या राजाची भक्ती या राजाचं पूजन केलं जातं, पण काही ठिकाणी याच राजांचा वापर फक्त राजकारण करण्यासाठी केला जातो। हलक्या हाताने कवरशप वरून खेळतात, खूप मोठी गॅप आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत का बघूया। प्रयत्न झाला होता चेंडू सीमारेषेच्या बाहेर, एक जबरदस्त पार्टनरशिप मैदान होती, आणखीन एक देखना फटकाने या चौकाराच्या मदतीने कल्पेश मला सांगतोय धावसंख्या झालेली आहे 37 धावा करायच्या आहेत, 53 म्हणजे अजूनही आपण बघितलं तर इथून 16 धावांची अजूनही गरज आहे। हरीश केणे 32 धाव संख्येवरती इंडिव्हिज्युअल नाबाद आहेत। राजे चौधरी ऑन साइड ला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत आहेत, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, दुसरी धाव अगदी सहजतेने पूर्ण होते, सामना पूर्णपणे एका बाजूने झुकलेला आहे। खूप चांगल्या फॉर्मात संघ आपण बघतायत, पण त्या ठिकाणी षटक संपल्याचा इशारा करतायत आणि 2 ओव्हर मध्ये आपण बघतायत 19 धावा झाले धावफलकावरती, 39 धावा म्हणजे अजूनही इथून 14 धावांची गरज आहे विजयासाठी। याचवर मैदानावरती आपण आदर्श चषक बघितला रेग्युलरच्या माध्यमातून, वडवली बने जबरदस्त परफॉर्मन्स दिला या मैदानावरती। खरं तर ते फारसं क्रिकेट खेळले नाही, पण यंदा त्यांनी याच मैदानातून ट्रॉफी पटकावली आणि आगामी काळात याच मैदानामध्ये श्रद्धांजली चषकचं देखील आयोजन होणार आहे रिचीच्या स्मरणार्थ। 15 ते 17 जानेवारी 3 दिवसीय स्पर्धा असणार आहे, अनेक स्पर्धा या मैदानामध्ये तुम्हाला नक्की सातत्याने आयोजित होताना आपण बघत असतो। अध्यक्ष चषक म्हणा, मुक्ताई डेव्हलपर्स चषक म्हणा, तर या अडुलीचे कॅप्टन आपण या प्लीज, भरपूर वेळ होतो, मॅच ही संपत आलेली आहे, जास्त वेळ घेऊ नका। खरं तर तुम्हाला वारंवार असं माईकवरती अनाउन्समेंट करणं आम्हालाही आवडत नाही, कारण तुम्ही सगळेजण 90 दशकातले सगळे खेळाडू आहात, तुम्हाला सगळ्यांना वेळेचं महत्त्व माहिती आहे, त्यामुळे प्लीज सामना संपल्यानंतर कुठलाही खंड न पडता दुसरा सामना लगेच सुरू व्हायला हवा। आयोजन दिमागदार आहे, सुंदर आहे, लक्षवेधी आहे, त्यामुळे या आयोजनामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडता का म्हणे। ऑन साईडला टर्न गेला, बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जाईल, नरेंद्र पाटील यांच्या बॅटमधून येतो आणि खेळ एक चौकार।
मध्ये पांच चौका दुसऱ्या ओव्हर मध्ये दोन चौकार आणि या षटकाची चौकाने सुरुवात झाली. तिन्ही षटकांची सुरुवात ही चौकाने झालेली आहे. खूप चांगली पार्टनरशिप मैदानात. आता मात्र प्रश्न पडतो की नो लॉस हा सामना जिंकतात की काय. अजूनही नऊ धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर बघता आपण रमेश पाटील या टॉससाठी. अडिलीचे कॅप्टन, खाडीचे कॅप्टन निलेश या ठिकाणी आलेले आहेत. संघनायक अडिवलीचे लवकरात लवकर या टॉससाठी. आज चेंडू ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला. कुठलाही क्षेत्ररक्षक जवळपास नाही. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पार आणि हरेश केळेच्या बॅट मधून येतोय. आज चौकार क्रमांक आपण बघताय सातवा. तर धावा झाले धावपलकडे आपण बघताय एकूण 48. आणखीन एक सुंदर फटका स्वीप करतायत. पुन्हा एकदा चौकार. जणू काय आपण एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्याची हायलाईट बघतोय की काय. केवळ चौकार आणि चौकारच बघायला मिळतात. आणि इथून आपण बघताय धावसंख्येने बरोबरी केली. 52 धावा झाल्यात. केवळ एक धाव दूर. अडिलीचे कॅप्टन या प्लीज. आयोजकांच्या सूचना आहेत लवकरात लवकर या. त्यावेळेस मात्र थोडेसे थांबले आणि ही पार्टनरशिप 52 धावांची झाली. टाळायला काय हरकत नाही. पहिल्या विकेटची पार्टनरशिप हा रेकॉर्ड झालाय पहिल्याच मॅच मध्ये. स्विच हिट करतात. सामना संपवलेला आहे. यावेळेस मात्र या फटक्याने रेशकेणेने आणि एक धाव कम्प्लीट झाले. अभिनंदन चिकणकर संघ. खूप चांगली कामगिरी. एकही गडी न गमावता 53 धावा चेस केल्यात. हाडलाख चोळेगाव संघ. तुमचाही खेळ चांगला राहिला बॅटिंग मध्ये पण बॉलिंग चांगली झाली असती तर या मॅच मध्ये दबाव निर्माण करता आला असता. पण हरकत नाही. तुम्हालाही पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. असेच खेळत राहा, एन्जॉय करत राहा. 40+ क्रिकेट आपण यासाठी तर खेळत असतो की सगळ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा द्यावा, एकत्रित व्हावं आणि जे जुने दिवस होते त्या जुन्या दिवसांना आपण नव्या पद्धतीने जगावं, नव्या पद्धतीने खेळावं. या निलेश कॅप्टन खाडीचे टॉस साठी मी इन्व्हाइट करेन. यशवंत पाटील यांना विनंती करणं आपल्या शुभ असे. पण टॉस करायचंय. सुनील एका बाजूला, सुनील बाने दुसऱ्या बाजूला, निलेश आहेत. दोन कॅप्टन या ठिकाणी टॉस होतोय. यशवंतजी पाटील ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठित व्यक्ती पडली गावचे. टॉस झालाय आणि टॉस जिंकलेला आहे कोणी. अडिवलीने टॉस जिंकलेला आहे. डिसिजन पेंडिंग आहे. पण डिसिजन जो काय घ्याल त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हायला हवी. या आपण या सामन्याचा सामनावीरा पुरस्कार देऊया. आणि नक्कीच या नावाबद्दल कोणाच्याच मनात शंका नाही. सातत्य काय असतं, निरंतरता काय असते, धावा काय असतात, आक्रमकता काय असते, आत्मविश्वास काय असतो, संघ हितासाठी लढणं काय असतं हे नेहमी दाखवत आलेला हा फलंदाज हरेश केने ठरलाय सामनावीर. ज्याने 13 चेंडू ठोकलेल्या 43 नाबाद. त्यामध्ये आपण बघतायत एकूण चौकार 8 सामीला एक षटकार. यायचा हरेश केने उर्फ पिंटू. मी गोपीनाथजी खरबे यांना विनंती करणं आपलं शुभ असते. चिकणगर संघाची रन मशीन हरेश केणे यांना आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन सन्मानित करायचे. अभिनंदन हरेश केणे. अडिली लवकरात लवकर निर्णय कळवा. आणि नक्कीच आपण हरेशशी बोलूया थोडासा वेळ आपल्याकडे. हरेश एक हरेश आधीच सांगतात मला.